वाडी आणि जिल्हा कोल्हापूर। माझा विषय आहे हे जीवन सुंदर आहे। खरच आपलं जीवन हे खूप सुंदर आहे। जीवन म्हणजे काय तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ यातील अंतर म्हणजे जीवन होय। जीवनाचा खरा अर्थ मी एका कवितेतून सांगू इच्छिते। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। असे धाडगी इच्छा जयांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। संकट असे ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना। स्वर कठरत्या काळजाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। या कवितेतून आपण खूप काहीतरी गोष्टी शिकू शकतो फक्त आणि फक्त आपल्या या सुंदर आयुष्यासाठी आपल्या या सुंदर जीवनासाठी। क्रमांक एक आपण आयुष्यामध्ये कोणतीही स्वप्नही मोठी पाहावी। आकडा नंबर दोन कोणत्याही संकटास न घाबरता आत्मविश्वासाने ती संकटं दूर करावी। आकडा नंबर तीन कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये। आकडा नंबर चार या जगातून असे काहीतरी करून जावा की जगाने तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे सन्मान केला पाहिजे। आकडा नंबर पाच सर्वांना आपण मदत करून आपल्या देशाला पुढे नेले पाहिजे असं या कवितेतून सिद्ध होतं आणि आपण आपले आयुष्य सुंदर रीतीने जगलं पाहिजे। सुंदर आयुष्य म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न पडतो पण खरं तर सुंदर आयुष्य म्हणजे आत्मविश्वासाने जिद्दीने आपण सकारात्मक विचार करून आपलं आयुष्य जगणं म्हणजेच सुंदर जीवन होय। कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये जर वाईट अडचणी किंवा परिस्थिती येत असेल तर त्याचा मुकाबला कसा करायचा या सुंदर आयुष्यामध्ये। एकच सांगेल संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस। संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत। तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत। अरे अशाच आपल्यांसाठी थोडं तूही हसून बघ। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे। प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे। नाही नाही म्हणत उगाच कुठं तू बसू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस। सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल। परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करून चल। विजय तुझाच असेल तेव्हा मात्र मागे वळून पाहू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस। आयुष्यामध्ये या सुंदर आयुष्यामध्ये कधी जर आपल्याकडे संकट आली तर त्या संकटांचा सामना आपण सकारात्मक वृत्तीने आणि सकारात्मक दृष्टीने केला पाहिजे असं मला वाटतं। सुंदर आयुष्य म्हणजे त्याच्यामध्ये सुंदर विचार लपलेले असतात सुंदर उच्चार लपलेले असतात आणि सुंदर आचार लपलेले असतात म्हणजेच आपलं सुंदर आयुष्य होय। जीवनाची व्याख्या खूपच सुंदर आहे। जीवन हे खूपच सुंदर आहे। जीवन हे एका गुलाबाच्या फुलासारखं आहे। जसं उमलत जावं तसं आयुष्य हे सुंदर होत जातं असं मला वाटतं। आपण आपल्या जीवनामध्ये या सुंदर जीवनामध्ये असं काहीतरी करून जावं की दुनियेने आपल्याला सलाम केला पाहिजे। लास्टला एवढंच सांगेल एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा। कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व मात्र कायम आणि कायम सदैव जिवंत राहते। लास्टला धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।